प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की तिच्या किचनमध्ये टप्परवेअरचं कलेक्शन असावं, की जे टिकायला मजबूत, त्याचप्रमाणे वापरायला देखील सुटसुटीत आणि दिसायला देखील सुंदर. नमस्कार, पाऊसनेरमध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी अगदी आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी तुम्हाला घेऊन आलेली आहे विरार येथील भोळींच येथे तनुजाकडे, जी करते घर बसल्या टप्परवेअरचा अगदी यशस्वीरित्या व्यवसाय करते. तर चला तिच्याकडे काय काय टप्परवेअरचं कलेक्शन आहे ते बघते. तनुजा, मला सांगशील का हा व्यवसाय तू किती वर्षापूर्वी सुरू चालू केला? मी झाले 14 वर्ष झाले, म्हणजे ॲज अ 12 वर्ष तरी झाले ॲज अ मॅनेजर काम करते. आणि मग तू त्याची डिलिव्हरी कशी देते का, तुझ्याकडे यावं लागतं, त्या संबंधी थोडी तू माहिती दे ना. माझ्या घरी आले तरी माझ्या घरी तुम्हाला आम्ही डेमो दाखवतो, या तुमच्या घरी आम्ही येऊन तुम्हाला डेमो दाखवतो आणि तुम्हाला ऑर्डर घेऊन देतो. प्लस हा घर बसल्या तुम्हाला विदाउट इन्व्हेस्टमेंट हा बिझनेस आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतात. प्लस आपलं किचन टपरवेअरचं फुल ऑफ फ्रीमध्ये तुमचं टपरवेअर किचन होते आणि तुम्हाला कोणाला गिफ्टिंग द्यायची असेल. ज्यांचे महिलांसाठी अगदी सुवर्ण संधी आहे की ज्यांना घर बसल्या स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच चालू करू शकता आणि त्यासाठी ही ताई तुम्हाला नक्कीच गाईड करेल. हो ना? हो नक्की. हे काय आहे, काहीतरी वेगळं दिसतंय. हां, ह्याच्यामध्ये तुम्ही केकचं बॅटर पटकन इझिली होते, परत तुम्ही कॉफी मुलांना आता लागते त्यासाठी कॉफीसाठी आहे, प्लस तुम्ही बटर मिल्क वगैरे साठी एकदम इझिली होऊन जाते. छान आहे. काय त्याची कॉस्ट आहे? त्याची कॉस्ट आहे 3800 आहे. हे एक युनिक आहे, एअरटाईट कंटेनर्स एअरटाईट्स आहे, याच्यामध्ये तुम्ही बडीशेप मुखवास वेगवेगळं ड्रायफ्रूट असं डायनिंग टेबलवर तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मल्टीपर्पज युजेस कंटेनर आहे. हे तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही, फक्त ऍज अ मॅनेजर तुम्हाला हे नवीन युनिक प्रोडक्ट्स बघायला मिळतील. हे बर्नी टाइप आहे ना? हा, ट्रान्सपरंट आहे, याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता. म्हणजे हे स्वीट सुद्धा ठेवून आपण डायनिंग टेबलवर ठेवलं तरी खूप छान दिसते. छान आहे त्याचा शेप, छान आहे, शेप छान आहे. हे थर्मोस आहे का? हां, हे थर्मास आहे. तुम्ही याच्यामध्ये लिक्विड सुद्धा कॅरी करू शकता, म्हणजे कोल्ड पण आहे आणि हॉट पण आहे. अच्छा, किती तास राहतं ते गरम? 7-8 तास आरामात. ओके, छान. छोटासा मग पाईप आहे, तुम्हाला स्टील आहे असं, म्हणजे बरेच लोकांना आता मर्क्युरी आहे की स्टीलचं पाहिजे वगैरे, त्यासाठी हे तसे आहे. छान आहे. आणि हे काय आहे बाजूला पण तेच आहे? सेम आहे, फक्त वेगळा साईज आहे. अच्छा. इवन तुम्ही ह्याच्यामध्ये एग्स ठेवला तर एग बॉईल होऊन निघते, मॅगी तुम्ही ह्याच्यामध्ये मॅगी होते. अरे वा, छान आहे. आणि इन्स्टंट जे शिरा वगैरे आपल्या, म्हणजे ह्याच्यात हॉट वॉटर टाकायचं आणि त्याच्यात मॅगी टाकायची. हा हा, ओके, बरोबर. आणि इन्स्टंट असतात ना आपल्याला इट अँड हिट, हे प्रोडक्ट सुद्धा एकदम इझिली ह्याच्यामध्ये होऊन जातात, कॅरी करायला वगैरे छान. आणि मुलांसाठी वगैरे दूध आपण आरामात. ओके, मोठ्या बॉटल्स आहेत पाण्याच्या, 2 लिटर वेगवेगळे हे डबे आहेत आणि त्याचबरोबर हे ट्रान्सपरंट असे हे जार आहेत. हे मला टू ओव्हन फ्रेंडली असेल. ह्याच्या बॅग्समध्ये तुम्ही लंच पूर्ण तुमचा घेऊन जाऊ शकता. ओके, काय कॉस्ट आहे याची? ह्याची कॉस्ट आहे MRP याची 1200 आहे, पण तुम्हाला ते ऑफरला 900 मिळेल. ओके, आणि किती सेट येतात त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बघा, हा चपातीसाठी डबा आहे, परत हा लिक्विड टाईड आहे की त्याच्यामध्ये तुम्ही राईस पण देऊ शकता किंवा आमटी देऊ शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही रसभाजी देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये ज्यूस, ताक, तुम्हाला काही वॉट एव्हर तुम्ही काही घेऊन जाऊ शकता. 4 डब्यांचा सेट आहे. स्टीमिट आहे, नवीन प्रोडक्ट आहे. कालच मी नागपंचमी होती तर मी मोदक बनवलेले ह्याच्यामध्ये. अळूवडी बनवू शकता, ढोकळा, मोमोज वगैरे, मोमोज वगैरे, परत तुम्ही भाज्या वाफवायला होतात ह्याच्यात, स्वीट कॉर्न 1-3 मिनिटांमध्ये स्वीट कॉर्न तुमचं वाफवून होतो ह्याच्यामध्ये. आणि आपण जेव्हा कुकरला लावतो तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं पाणी सुटते, पण ह्याच्यामध्ये ते पाणी नाही सुटत. अच्छा, एकदम मस्त होऊन जाते. ओके,
ओके काय पाण्याचं ओके पाण्यासाठी जग आहे हा 2 लिटरचा आहे. हा तुम्ही कॅरी पण करू शकता आणि डायनिंग टेबल वर ठेवू शकता. तसेच या 2 लिटरच्या बॉटल्स आहेत ज्या आता वेगवेगळे नवीन कलर्स येतात डार्क लाईट वगैरे तिथं तुम्ही कुठेही कॅरी करायला छान आहेत. छान आहे. अच्छा हे ओव्हन फ्रेंडली आहेत का? हे विदाउट सील ओव्हनला चालते आणि हे पॉलिव्ह कार्बोनेटचं मटेरियल आहे. हे ट्रान्सपरंट आहे आणि अनब्रेकेबल आहे. ओके. आणि हा असा मल्टीपर्पज हा मल्टीपर्पज ड्राय स्टोरेजचा आहे. याच्यावर तुम्हाला प्रिंट आहे की लोकांना किचनमध्ये एकदम स्टायलिश पाहिजे असतं जरा वेगळं काहीतरी तर त्यासाठी हे. ओके. जनरली सगळे प्लेन असतात ना? हा जनरली सगळे प्लेन असतात तर खाऊसाठी वगैरे वेगवेगळे. हे कंटेनर सगळे असे ट्रान्सपरंट काचेचे आहेत का? हे ट्रान्सपरंट हे काचचे आहेत. हे नवीन आता न्यू प्रोडक्ट न्यू लॉन्च आहे का? न्यू लॉन्चिंग आहे. ओके. बरेच जणांना ग्लास मध्ये आता काय काय ठेवायचं असतं त्यासाठी. ओके. वेगवेगळे साईजचे सेट आहेत. हे वेगवेगळे हे ड्राय स्टोरेज आहेत. हे सुद्धा नवीन आलेले आहेत. हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि फ्रीज मध्ये पण ठेवू शकता. त्यामुळे हे मल्टीपर्पज आहेत नवीन आलेले आहेत. हे ड्राय स्टोरेज म्हणजे खारी वगैरे आपण जेव्हा लमसम कोणतं खाऊ आणतो त्यासाठी हे आहेत. ओके. डायनिंग टेबलवर किंवा गणपती समोर किंवा आपण सर्व्हिंग साठी आपण वेगळं स्टायलिश आहे डिझाईन लोटस फ्लॅट्स. ओके. छान मस्त शेप आहे. असे बाउल्स पण येतात म्हणजे आहेत ते असे बाउल्स. हे पण छान आहे. हे सर्व्हिंग पण होते कॅरी पण होते लिक्विड टाइड आहे आणि स्टोरेज स्टोरेज पण होते. ओव्हनला पण चालतात फ्रीज आणि दिसायला पण छान दिसतात. गुलाब जामुन स्वीट वगैरे गणपती खूप छान आहे. हे पण छान आहे. छान आहे. सुरेख आहेत. मस्त. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कंटेनर दिसतील वेगवेगळ्या शेपचे. ऑइल कॅन ऑइलचा आहे. याच्यामध्ये 3 साइजेस येतात. एक पाऊंड लिटर येतो एक मिनी येतो आणि हे आणखीन एक नवीन तुम्हाला जर नवीन स्टाईल पाहिजे तर हे वेगळं स्टाईल येतं. हे ऑइल साठी वगैरे टॅमॅटो ज्यूस त्याच्यासाठी पण सॉस साठी. अच्छा छान आहे. अच्छा हे सुरेख आहे. असं मस्त आहे. आणि हे का इथे एअर फ्रायर आहे का? हा एअर फ्रायर आहे. तुम्हाला आपल्याला आता आजकाल हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. ऑइल फ्री तुम्हाला पाहिजे ह्याच्यामध्ये चिकन फ्राय फिश फ्राय ऑल ओव्हर रेसिपीज ह्याच्यामध्ये विदाउट ऑइल विदाउट ऑइल केक्स. अच्छा. आणि त्याला टेम्परेचर सेट केलेलं असतं ह्याच्यामध्ये ना. ओव्हन सारखं नाहीये की आपल्याला टेम्परेचर सेट करायला लागतं. ह्याच्यामध्ये ऑलरेडी सेट आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदम फक्त आपल्याला सुद्धा वापरू शकता म्हणजे इतका इझिली आहे. ओके. खूप छान आहे. काय त्याची कॉस्ट आहे? ह्याची का आहे एमआरपी ह्याची 12,000 एमआरपी आहे पण आता तो ऑफरला 10,000 आलेला आहे. परत ह्याच्यावरती एक्स्ट्रा तुम्हाला आता ह्या वीकला गिफ्ट सुद्धा आहेत वेगळे कॅरी करू शकता आणि वापरायला सुद्धा इझी आहे ह्याच्यामध्ये. ओके. जे काय आपल्याला एकदम इझी आहे जे आहे ते फक्त ह्याच्यात ठेवून हे आठवून चालू करायचं. इवन पापड फेण्या जे आपण रोस्टेड घेतो आज आणि मग हे तिथे सेट करायचं ना आपोआप टाइम झाला की बंद होतं का? हा आपोआप टायमर लावलेला आहे तर ते पण टायमिंग प्रमाणे आपोआप बंद होतं. इवन पोहे सुद्धा मी पोहे चिवड्याचे जे पोहे आहेत ते आपल्याला उन्हात हे करायला ह्याच्यामध्ये खूप सुंदर होतात. हो का? हा. दिवाळीसाठी दिवाळीसाठी चकल्या आम्ही केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये समोसे केले आहेत पराठे वेगवेगळे रेसिपीज केले आहेत. छान आहे. मस्त आहे. हे छोटे छोटे कंटेनर आहेत. मुलांना जर असं यु नो आवडतं ना काही काही वेगन यायला वगैरे त्याच्यासाठी स्कूल मध्ये नेण्यासाठी. ओके. तुम्ही कट पण करू शकता किंवा असं फ्रीज मध्ये पूर्ण टोमॅटो वगैरे ठेवू शकतो. हो हो. टोमॅटो पीपर आहे हे ऍपल पीपर आहे. ओके. हा ह्याच्यात पूर्ण एक अख्खा ऍपल राहील. हा. छान आहे.
तनुजा, तुझ्या बिझनेसची छान इन्फॉर्मेशन तू माझ्या व्ह्युअर्सना दिली त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा झाला, कसा वाटला, उपयुक्त वाटला का? जर वाटला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि तुमच्या या सखीला जर तुम्हाला छान छान टपरवेअरच्या वस्तू घ्यायच्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स मी स्क्रीनवर देते आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते आहे. तर भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.